आणि हा निवडणूक ही साधी साधी म्हणता म्हणता, अगदीच पंकजा ताईंची सहज निवडणूक आहे म्हणता 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 ह्या निवडणुकीने एक वेगळाच रंग घेतला. त्याचनंतर राज्यातल्या निवडणुकीने एक वेगळा रंग घेतला. सगळ्या राज्यामध्ये मी फिरले. नमस्कार. परत आज मी तुम्हाला बऱ्याच दिवसांनी माझ्या आध्यात्मिक अवतारात दिसत असेन. प्रचार थांबला, सगळ्या तोफा थंडावल्या, स्वतःची निवडणूक सगळ्यांनी जगाने पाहिली, ती सगळी आटोपून, ते सगळं दिव्य झेलून मी परत प्रचारात राज्यभरामध्ये उतरली. सगळ्यांची धाकधूक अजून कमी झाली का नाही माहीत नाही, परंतु बऱ्याच दिवसांनी मी घरी आले. बऱ्याच दिवसांनी निवंत सुंदर माझ्या घरामध्ये मला वेळ घालवता आला. प्रकृती पण थोडी खराब झालेली आहे, कारण जवळपास 70 दिवस, 65 ते 70 दिवस अथक परिश्रम चालू आहेत. तसे तर परिश्रम 12ही महिने असतात. 12ही महिने आम्ही काही ना काही काम करत असतो, सतत प्रवासात असतो. असा एक आठवडा जात नाही की 2 फ्लाईट घेतल्या नाही, असा एक आठवडा जात नाही की 500-700 किलोमीटर प्रवास झाला नाही. हे कष्ट अथक आणि असे अविरत चालू असतात. परंतु इलेक्शनचा एक वेगळा माहोल असतो. सतत आपण काहीतरी करत असतो आणि सतत आपण काही कामात असतो आणि सतत कुठल्या तरी अटॅकला आपण सामोरं जात असतो. अशा वेळी ते सगळं झाल्यानंतर एक शांत असा विसावा आपल्या सर्वांना मिळत आहे. निकाल 4 तारखेला आहे. निकाल जे लागेल ते लागेल, पण मी असा विचार नेहमी करत असते की ज्या सकारात्मकतेने लोकांनी आपल्याला साथ दिली, ज्या निर्भीडतेने लोकांनी आपल्याला साथ दिली, ती फार महत्त्वाची आहे. निर्भीडता ही निष्क्रियतेच्यावर कधीही भारी ठरत असते. निर्भीडपणे, निस्वार्थपणे, निस्सिमपणे खूप खूप लोकांनी मला साथ दिली. मी ईश्वराचे आभार मानते. मी जेव्हाही पूजा करते मी ईश्वराचे आभार मानते. ह्याच्यासाठी मानते की देवा, तू एवढा मोठा संघर्ष मला दिला आहेस, पण तो संघर्ष त्याला पेलण्याची शक्तीसुद्धा तूच देतोस. कुठून येत आहे मला ही शक्ती? आणि हा निवडणूक ही साधी साधी म्हणता म्हणता, अगदीच पंकजाताईंची सहज निवडणूक आहे म्हणता 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 ह्या निवडणुकीने एक वेगळाच रंग घेतला. त्याचनंतर राज्यातल्या निवडणुकीने एक वेगळा रंग घेतला. सगळ्या राज्यामध्ये मी फिरले आणि शेवटी आता सर्वजण शांत आपापले कर्तव्य पूर्ण करून बसलेले आहेत. माझं एवढंच म्हणणं असतं की लढाई विचारांची असावी. कोणत्याही व्यक्तीचा कायमस्वरूपी आपल्याला तिरस्कार वाटू नये. कोणीही कायमस्वरूपी तिरस्कार हा समाजामध्ये पेरू नये, अशा भावनेची माझी जडणघडण तरी आहे. आणि मी सत्तेच्या पदांवर अनेक वर्ष काम करताना त्या गोष्टींचं पथ्य पाळलेलं आहे. सत्ता असताना, पालकमंत्री असताना, सर्वे सर्वा जिल्ह्याची असताना, राज्याची मोठी मंत्री असताना देखील मी कधीही माझ्या मनातली करुणा कमी होऊ दिली नाही. मी कधीही लोकांना अन्याय केला नाही किंवा कोणावर चुकीचा मनात काहीतरी द्वेष ठेवून किंवा पोटामध्ये काहीतरी विष ठेवून कोणाचं मी व्यवहार कोणाबरोबर केला नाही. त्याचं मला फार मोठं समाधान वाटतं. राजकारणासारख्या अशा परिस्थितीमध्ये राहत असताना द्वेषविरहित राजकारण करणं आणि मुद्द्यांना धरून राजकारण करणं, कुठेतरी आपल्याला एक पर्पज असावं, एक मिशन असावं, एक उद्देश असावं, असं राजकारण करणं हे फार सोपं नाही. ते शिवधनुष्य मी झेलण्याचा नेहमी प्रयत्न करते. ते केवळ आणि केवळ तुमच्या सर्वांच्या निस्वार्थ आणि निस्सीम प्रेमामुळे. थोडा माझा चेहरा असा दिसत आहे कारण माझी प्रकृती खूप खालवलेली होती, पण आजची पूजा इतकी सुंदर झाली आहे. तुमच्याशी नेहमीप्रमाणे शेअर करावी वाटली. बऱ्याच दिवसात शेअर करू शकले नाही. तर बघा कशी वाटते पूजा. ईश्वराबरोबर तुमचाही आशीर्वाद सदैव माझ्यासोबत ठेवा. धन्यवाद. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.